नमस्कार शेतकरी बंधनो आपलं कृषी तंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की मका पिकामध्ये कोणतं तणनाशक वापरायला पाहिजे आणि ते किती प्रमाणात वापरायला पाहिजे किंवा ते तण कोणत्या अवस्थेत असताना आपण तणनाशक वापरलं पाहिजे आणि त्याचं प्रमाण किती आणि आपल्याला त्या तणनाशक फवारल्यामुळे काय काय फायदे होतात हे आपण आज बघणार आहोत तर सुरू करूया व्हिडिओ तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की ह्या प्लॉटवर फवारलेला आहे ते तणनाशक कुठेसुद्धा तुम्हाला तण उगवल उगवलेलं आढळत नाही आणि जे उगवलेलं आहे ते जळालेलं आहे कुठं तरीच दिसणार तुम्हाला आणि त्या औषधाचं नाव आहे की अठरा हे त्या औषधाचं नाव आहे अठरा झिन हे औषध अर्धा किलो शंभर लिटरसाठी आणि दोनशे लिटरसाठी एक किलो असं त्याचं प्रमाण आहे आणि ते वापरत असताना तण हे दोन ते चार पानावर पाहिजे म्हणजे मका सुद्धा दोन चार पानावर असताना ते औषध फवारायचं आहे मकाला काही होणार नाही किंवा काही झटका बसणार नाही मकाला ते तण लहान असताना किंवा खूपच लहान असताना फवारलं तरी सुद्धा चालेल कारण ते औषध असं आहे की तण जाळतं ते जाळतं पण त्या तणांच्या ज्या जमिनीत बिया असतात त्या सुद्धा नष्ट करतात औषध आणि ते औषध फवारत असताना जमीन ओली असेल याची काळजी घ्यायची जमीन ओली असली तरच जमिनीतल्या बिया नष्ट होतील किंवा ते तण जळेल नाहीतर त्याचा रिझल्ट आपल्याला एवढा येणार नाही आणि तण मोठं झाल्यावर सुद्धा हे औषध फवारायचं नाही तण मोठं झाल्यावर जर हे औषध फवारलं तर आपल्याला रिझल्ट येणार नाही फक्त जागेवर तण कुचमलेलं दिसेल किंवा जरा वाढ ती थांबल्यासारखी वाटेल पण ते जळणार नाही तण कारण मोठ्या तणासाठी औषध नाही लहान तण असेल तरच हे औषध फवारायचं लहान म्हणजे दोन ते चार पानावर असलेलं फवारलं अगदी उपयोगी ठरेल तुमच्यासाठी आणि हे औषध फवारल्यानंतर जमीन जमिनीची खुरपणी किंवा कोळपणी खुरप अजिबात करायची नाही कारण ज्या बिया नष्ट झालेल्या असतात जमिनीच्या वरच्या थराच्या बिया नष्ट झाल्या असतात आपण खुरपणी किंवा कोळपणी खुरप केली तर खाली ज्या सुरक्षित बिया असतात ते वर येतात आणि परत उगवतात त्या बिया परत तन आपल्या मकामध्ये दिसू लागतं म्हणून त्या औषध तर खुरपणी किंवा कोळपणी करायचं नाही आणि खात टाकलेला पुरेपूर ह्या मकाला मिळणार तुम्ही लवकर तनाशे फवारल्यामुळे धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद